शहरातील बेकायदा धोकादायक इमारतीत जीव मुठीत धरून राहणाऱ्या लाखो ठाणेकरांना हक्काचं आणि सुरक्षित घरकुल देणाऱ्या महत्वाकांक्षी क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेनं आज महत्वाचा टप्पा गाठलाय. वागळे स्टेट येथील क्लस्टर योजनेसाठी अंमलबजावणी यंत्रणा असलेली सिडको आणि ठाणे महापालिका यांच्यात आज सामंजस्य करारावर स्वाक्षर्य झाल्यामुळे क्लस्टरच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झालाय. राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाण्यातील क्लस्टर योजनेचे शिल्पकार एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी आणि ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ विपिन शर्मा यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. ठाण्यात बेकायदा धोकादायक इमारतींचा प्रश्न गेल्या 2 दशकांपासून चिघळलाय. या हजारो इमारतीत राहणाऱ्या लक्षावधी नागरिकांना हक्काचं आणि सुरक्षित घर मिळावं यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील लोकप्रतिनिधींनी संघर्ष केला. त्यातूनच ही योजना साकारत असून शिंदे यांनी नगरविकास मंत्रीपदाची धुरा सांभाळल्यानंतर या योजनेतील त्रुटी दूर करून योजनेला गती दिली. वागळे स्टेट येथील क्लस्टर योजनेची जबाबदारी सिडकोवर सोपवण्यात आली असून पहिल्या टप्प्यात किसननगर येथील क्लस्टर योजनेला सुरुवात होणार आहे. सिडकोनं या प्रकल्पासाठी वित्तीय सल्लागार म्हणून क्रिसिलची नियुक्ती केली असून आर्किटेक्चरल आणि मास्टर लेआउट डिझाईन सल्लागाराची निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. गेल्या अनेक वर्षापासून ठाणे शहरातला ज्या धोकादायक इमारती आहे त्याचा पुनर्विकासाचा जो काही प्रश्न होता तो राज्य सरकारच्या माध्यमातून क्लस्टरचा निर्णय घेतल्यानंतर तो मार्गी लागेल आणि त्यासाठी सिडको आणि ठाणे महापालिका सिडकोला मोठ्या प्रमाणावर हजारो लाखो घरं बांधण्याचा एक चांगला अनुभव आहे. सिडको ही एक उत्तम दर्जाचं काम करणारी संस्था आहे. परवडणाऱ्या दरांमध्ये घरं देण्याच्या मोठ्या योजना सिडको राबवती आहे आणि म्हणूनच माझा आग्रह होता की सिडको आणि ठाणे महापालिका यांनी संयुक्तपणे क्लस्टर योजना राबवावी आणि त्यासाठी खरं म्हणजे या क्लस्टरचं भूमिपूजन देखील मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते झालेलं आहे आणि हा प्रकल्प लवकर कार्यान्वित व्हावा यासाठी आज सिडको आणि ठाणे महापालिका याच्यामध्ये MOU देखील झालेला आहे.